नेवासा नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाने 9 जागा मिळवत बहुमताचा आकडा पार केला आहे. मात्र नगराध्यक्ष पदाची जागा गमावली आहे. नेवासा नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाने 9 जागा मिळवत बहुमताचा आकडा पार केला असला तरी नगराध्यक्ष पदाची जागा गमवावी लागली आहे. प्रभाग 17 मधील नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार संगीता बर्डे या 200 मतांनी विजयी झाल्या. त्यामुळे नेवाशात गडाखांचा गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली आहे. तर प्रचारात भाजपचे 2 मंत्री व 1 आमदारांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर भाजपला अवघ्या 6 जागांवर समाधान मानावे लागले आहे. प्रामाणिक कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. जहरी नेवासा नगरपंचायतीचे निवडणुकीचा निकाल लागलाय आणि जनतेने भारतीय जनता पार्टीला नेतृत्वाची संधी दिल्याबद्दल प्रथमतः मी सर्व नेवासकरांचे मतदारांचे आभार आणि या निमित्ताने त्यांनी जी जबाबदारी भारतीय जनता पार्टीवरती अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे पालकमंत्री रामशिंदे साहेब यांच्यावरती विश्वास व्यक्त केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.